लाडक्या जावायची धुलिवंदनच्याच दिवशी गाढवावरून काढली मिरवणूक. सणाच्याच दिवशी लाडक्या जावायची गाढवावरून मिरवणूक काढली. आपण हे पहिल्यांदाच पाहिलं असेल. सासरवाडीमध्ये जावायचा मोठा मान असतो. लाडका जावाई जर सासरवाडीमध्ये आला तर त्याचा पाहुणचार करण्यासाठी कोणतीही कमी करत नाहीत. ही सर्व घटना आहे बीड जिल्ह्यातील विडा गावातील. बीड जिल्ह्यातील विडा गावामध्ये जावायचा चांगलाच पाहुणचार केला जातो. जावायला गाढवावरती बसून त्याची गाजत वादत अख्ख्या गावामध्ये मिरवणूक काढली जाते. पण हे काही जावायचा अपमान करण्याची पद्धत नाही. या गावाची शेकडो वर्षाची परंपरा आहे. या गावामध्ये आतापर्यंत तब्बल 90 जावायांना गाढवावरती बसून त्यांची गाजत वाजत मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे धुळीवंदनचा सण आला का या गावातील सर्व जावाई लपून बसतात. मात्र या गावामध्ये शेर असलेले मेवणे मंडळी जावायला कुठूनही शोधून आणतात. जर एखादा जावई कुठे लपून बसला असेल तर त्या जावायला शोधण्यासाठी सासू सासरे, त्यांचे मेवणे, तसेच बायकोच्या बहिणी आणि गावातील सर्व लोक त्या जावायचा शोध घेतात. या वर्षी या गावामध्ये गाढवावरती स्वार होण्याचा मान एकनाथ पवार यांचे लाडके जावई यांना दिला होता. या गावातील लोकांचं म्हणणं आहे की जर ही परंपरा आम्ही पाळली नाही तर या गावावरती मोठं संकट येईल. तसेच त्या गावातील जावयांवरती संकट येण्याची शक्यता असते. आणि जर गावकऱ्यांनी गावामध्ये जावायची मिरवणूक काढली तर त्या जावयाच्या भविष्यामध्ये कल्याण होतं. त्यामुळेच हे गावकरी आपल्या गावातील प्रत्येक जावयाची धुलिवंदनच्या दिवशी गाढवावरती मिरवणूक काढतात. मित्रांनो, आपण आजपर्यंत कुठे असे पाहिलं आहे का? पाहिलं असेल तर कमेंट करून नक्की